तुच्छ दुःख करता अवघ्या दिनांचा नाता तो गणपती बाप्पा मोर यारे बाप्पा मोर यारे नित्यच गणपतीचे आगमन झाले असा पाठपूजा करून आज पूजेक बशिल्लो असा दीड दिवसांचो हो गणपती गणपती हे आमचे आराध्य दैवत खंयच्याय कार्याचे शुभ कार्य काम आम्ही करता असतानाच गणेश पूजा करूनच मुखावयले पावल आम्ही मारतात आणि अशाच प्रसंगी आज गोयकारांचो उमेदीचो आणि मनाभावातलो हो गणेश चवस ज्याका आम्ही चवथ म्हणतात ह्या चवथीचे निमित्तान समस्त गोमंतकियाक भक्तगणाक म्हजो खूप खूप मनोकामना आणि लाख लाख शुभेच्छा जो गणपती बुद्धीचो युक्तीचो शक्तीचो आणि सातत्य आमच्या फाटल्यान आशीर्वाद देणारो हो गणपती बाप्पा मोरया आज सगळ्या गोयकारांची चवथ मोठ्या उमेदीन मनयतात ज्या चवथीच्या फाटल्यान सुद्धा कितलोय गरीब सुद्धा जर मनीस जर आसलो जाल्यार तो आपल्या मनातल्या श्रीमंतीन गिरेस्तकाईन गणपतीचे पूजन करता कसलेच काय कमी पडपाना ही जी सामकी ताकदे आणि नजर दोरून काम करत असतात घरातले वेगळेवेगळे सदस्य कामाच्या निमित्तान किंवा व्यवहाराच्या निमित्तान परगावी आशिल्ले त्या चवथीच्या निमित्तान सगळेच भक्तगण किंवा कुटुंब एकठांय जाता हे कुटुंब एकठांय जेवतात एकठांय नांदतात आणि हसत खस खेळत जितलो दीस गणपती असा तितलोच दीस ताजी सेवा करतात आणि वाट पळतात मुखावली चवथ केन्ना येतली का म्हणून आणि अशाच प्रसंगी आज निसर्गाच्या वेगळेवेगळे साहित्यान फळा फुलांनी भाज्यांनी नटलेलो हो गणपती मखर किंवा माटोळीच्या सर्वांग अशा डेकोरेशनातल्यान साकार करणारे वेगळेवेगळे कलाकार आमचे असा ते कलाकार कसलेच काय अपेक्षा न बाळगता ते सातत्यान आपली कला दाखयतात हेजोय म्हाका कला आणि संस्कृतीक मंत्री म्हणून अभिमान असा गणपतीची आम्ही आराधना करता असताना पूजा पाठ करता असताना किंवा मागता असताना ज्या परिस्थितीन आपण असा त्या परिस्थितीन आपल्या मुखार वचपा खातीर वाट दाखय होच म्हाका आशीर्वाद दी असे सातत्यान भक्तगण मानित असतात आरती भजन कीर्तन अशा विविध विविध सांस्कृतिक पारंपरिक ढंकान दिंडी उत्सवाच्या निमित्तान हो गणपती आमका सगळ्यांक आम्ही त्याका पुजतात आणि नंतर जितले दिस असा तितले त्याका आम्ही विसर्जन करतात या विसर्जनाच्या निमित्तान सुद्धा वेगळेवेगळे तळी किंवा वेगळेवेगळे संकल्प प्रश्न किंवा त्या प्रश्नाक उत्तर मिळची आणि म्हणूनच गणपती आज सातत्यान आमच्या आशीर्वादाक उभा असा हा गणाऱ्याकडे मागता समस्त गोमंतक्याक बरे तरेचे विचार बरे तरेचे आचार सुविचार प्राप्त करून दिवचे धार्मिक सलोखा न बिघडटा आम्ही एकचरान गुण्या गोविंदन नांदचे रावचे आणि गोमंतकूस न्ही अख्खो भारत देश जो असा या गोयात येणारे जे पर्यटक जे असतात त्यांना आम्ही सुद्धा अतिथी देवो भव म्हणजेच जसे दोन दिसांचे जे आमचे पाहुणे जे असतात त्यांचा पाहुणचार करप सुद्धा हेच आमका गणपती सांग पूजेच्या निमित्तान सांग हा मागता समस्त गोयकारांक बरे तरेची बुद्धी आणि आरोग्य प्राप्त करून दिवचे तुमचे पत्र नाशिल्ले दुःख पैसे करून सातत्यानं सुख घालचे हेच गणरायाकडून प्रार्थना आणि सगळ्या गोयकारांक परत एकदा म्हणजे गणेश चतुर्थीच्यो लाख लाख शुभेच्छा।